आलू पराठा म्हटलं की कोणाला नाही आवडत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं ना आणि सगळ्यांनाच आवडतो अशी बटाट्याची भाजी आणि चपाती खायला नको वाटते एकदम टम्म फुगलेला आत सगळीकडे एकसारखं सारण गेलेला आलू पराठा बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे एकदम मऊ आणि लुसलुशी तरीही पाणी न सुटणारा दुपारपर्यंत अगदी कुसकुशीत राहणारा आलू पराठा पाहूयात सगळीकडे एकसारखं सारण गेलं आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात एका बाउलमध्ये मी मोठ्या साईजचा एक बटाटा उकडून घेतला आहे साल काढून बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आलू पराठा बनवताना भाजीसाठी जास्त तेल वापरायचं नाही अगदी कमीत कमी तेल घ्यायचं तेल गरम झाल्यावरती मोहरी हळद भाजलेली धनेपूड भाजलेली जिरेपूड आणि लाल तिखट आणि आमचूर पावडर घालायची सगळं साहित्य आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर सगळे मसाले अंदाजानेच घ्या तर मस्तच एक मिनिटभर मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये या उकडलेला बटाटा घालूयात धनेपूड जिरेपूड आणि आमचूर पावडरमुळे मस्त अशी भाजीला टेस्ट येते मिक्स करून घेऊ आता चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये या कांदा टोमॅटो काहीच वापरायचं नाही त्याच्यामुळे पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी फक्त मसाले घालूनच आणि बटाटा मिक्स करूनच बनवायची चवीनुसार मी मीठ घातलं एक मिनिटभर छान असे परतवून घेऊयात सगळे मसाले मी या बटाट्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये काढून संपूर्ण भाजी थंड करून घेऊयात आपली भाजी आता मी थंड करून घेतली आहे चपातीचा जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आता पिठामध्ये गोळा बुडवून घेऊयात आणि जसं पुरणपोळीसाठी गोळा बनवतो तसंच बनवायचं आहे पिठामध्ये बुडवून अशी वाटी करायची आणि यामध्ये बटाट्याचं सारण भरायचं आहे आलू पराठा बनवताना ज्या वेळेस आपण बटाटे घेतो तर ते बटाटे जास्त पिवळे घ्यायचे नाहीत थोडेसे पांढऱ्यामध्ये येतात तर ते घ्यायचे जे वेपर्ससाठी वापरतात यामुळे बटाट्याचं जे सारण आहे ते एकदम कोरडं होतं आणि आपला आर आलू पराठा जो आहे तो पण एकदम छान होतो पिवळा बटाटा पटकन शिजतो आणि त्याला पाणी जास्त सुटतं आणि तो खाण्यासाठी जास्त चव लागत नाही त्यामुळे शक्यतो आलू पराठा बनवण्यासाठी पांढऱ्या साईजचा जो बटाटा असतो जसा चपातीचा गोळा आहे ना तसाच तो बटाटा दिसतो तर तसा बटाटा घ्यायचा त्यामुळे आलू पराठा एकदम छान आणि मस्त होतो तर आता लाटून घेऊयात हा पराठा जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा नॉर्मल जाडसर ठेवायचा आणि अलगत हाताने लाटायचा म्हणजे छान असा टम्म फुगला जातो वेगळी भाजी दिली की मुलं खायला नको म्हणतात त्यामुळे असा आलू पराठा पालक पराठा मस्त असा डब्यासाठी बनवून देऊ शकता मुलांना पण आवडतो आणि आपल्यालाही आवडतो करायला फारसं व्याप नाही एकदम पटकन होतो आता मस्तही मध्यम साईजची मी चपाती लाटून घेतली आहे आपला पराठा जो आहे तो मी लाटून घेतला आहे जास्त पण पातळ ठेवायचं नाही अगदीच जाड पण नाही ठेवायचा मध्यम साईजचा ठेवायचा आता आपला तवा गरम करून घेतला आहे यावरती आता शेकून घेऊयात हा पराठा मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने एकदम खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल सोडूयात बटर किंवा तूप पण घेऊ शकता दोन्ही बाजूने मध्यम गॅसवरती खरपूस असा भाजून घेऊयात सारण पण आपण पन, एकसारखं सगळीकडे भरल्यामुळे मस्त असा फुगला जातो आपला पराठा छान असा फुगतोय आता दोन्ही बाजूने मध्यम गॅसवरतीच खरपूस असा भाजून घेऊ यात खरपूस भाजल्यामुळे थंड झाला आणि डब्यात जरी भरला ना तरी पण जास्त असं पाणी सुटत नाही छान असा राहतो दोन्ही बाजूने एकसारखा असा मी पराठा भाजून घेते अशा पद्धतीने भाजी बनवून आलू पराठा नक्की बनवून द्या मुलांना नक्की आवडेल सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत दह्यासोबत पण छान लागतो चिंचीच्या चटणीसोबत पण हा पराठा अगदी मस्त लागतो एकदम खुसखुशीत कुछ असा झाला आहे दोन्ही बाजूने आपला पराठा झाला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे बनवून घेऊयात मी दुसरा पराठा पण बनवला आहे दुसरा पराठा पण आपला मस्त असा सटंब फुगला आहे एकदम मस्त छान आणि लुसलुसीत आपले पराठे होतात अशा पद्धतीने भाजी बनवून नक्की ट्राय करा बटाटा किसून घेतल्यामुळे लाटताना आपला पराठा फुटत नाही दुसरा पराठा पण आपला छान असा लाटून भाजून झाला आहे अशाच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे आपण बनवून घेऊया मी तीन मध्यम साईजचे पराठे बनवून घेतले सॉस सोबत एकदम मस्त लागतात खाण्यासाठी अजिबात कुठेही फुटले नाहीत आणि एकदम लुसलुशीत झाले आहेत सगळीकडून एकसारखं सारण भरलं गेलंय बटाटा किसल्यामुळे मऊ मुण सूत आणि एकसारखं सगळीकडं सारण भरलं जातं अशा पद्धतीने आलू पराठा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा मस्त असं सारण सगळीकडून सा भरलं गेलं आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद